कोरोना महामारीमुळे दिव्यांग बांधव आर्थिक अडचणीत सापडला आहे, त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी 5% दिव्यांग निधी दिव्यांगांच्या वैयक्तिक लाभासाठी खर्च करावेत। या मागणीसाठी धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली अपंग बांधवांनी पुणे जिल्हा परिषदेसमोर लक्षवेधी उपोषण केलं। या उपोषणाची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी 15 दिवसात सर्व ग्रामपंचायतीचा आढावा घेऊन शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत 5% दिव्यांग निधी दिव्यांगांच्या वैयक्तिक लाभासाठी खर्च केला जाईल असं लेखी आश्वासन दिलं। यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं। यावेळी रोहित भोसले, दत्ता भोसले, राजू वाघचौरे, सुरेखा ढवळे, अनिता कांबळे यांच्यासह बहुसंख्य दिव्यांग उपस्थित होते। खडकवासला धरणातून बुधवारपासून पाणी मोठा नदीत सोडण्यात येत आहे। मुसळधार पावसामुळे धरण साखळीत पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे। बुधवारी सकाळी खडकवासला धरणातील विसर्ग 5000 क्युसेक्स पर्यंत वाढला होता। सतत पडणाऱ्या पावसामुळे परिणामी 6 दरवाजे 1 फुटानं उघडून पाण्याचा विसर्ग 5136 क्युसेक्स पर्यंत वाढवण्यात आला आहे। धनगर समाजाचं आराध्य दैवत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी दिनाचं औचित्य साधत संपूर्ण महाराष्ट्रात धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं धनगर समाज आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी रक्तलिखित आंदोलन करण्यात आलं। राज्य सरकारला जाग आणण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून रक्तानं लिहिलेली लाखो पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहेत। धनगर समाजाला एसटी प्रवर्गाची अंमलबजावणी करा। धनगर समाजासाठी शासन निर्णयानुसार घोषित केलेल्या 22 योजनांची अंमलबजावणी करा। मेंढपाळावरील हल्ले थांबवून त्यांना संरक्षण द्या। या आणि अशा अनेक मागण्यांसह धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्याचे प्रमुख डॉ शशिकांत तरंगे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूरमध्ये आंदोलन करण्यात आलं। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। यावेळी आमच्या मागण्यांची तात्काळ दखल न घेतल्यास संपूर्ण राज्यात याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा डॉक्टर शशिकांत तरंगे यांनी दिला आहे। येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील प्रत्येक आमदार खासदारांच्या विरोधात आंदोलन करून प्रश्न मार्गी लावण्यास भाग पाडू असं मत डॉक्टर शशिकांत तरंगे यांनी व्यक्त केलं आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर ऐक्य अभियानाच्या माध्यमातून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी तातडीनं अंमलबजावणी या सरकारने केली पाहिजे। त्याचबरोबर धनगर समाजाच्या विकासासाठी 22 योजना आदिवासींच्या ज्या धनगर समाजाला घोषित केल्यात त्या योजनांची अंमलबजावणी करून 1000 कोटीची तरतूद या महाविकास आघाडी सरकारने तातडीनं केली पाहिजे। महाराष्ट्रामध्ये मेंढपाळांवरती मोठ्या प्रमाणामध्ये सध्या हल्ले होत आहेत। हे हल्ले त्वरित थांबले पाहिजेत आणि मेंढपाळांना संरक्षण दिलं पाहिजे। यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर ऐक्य अभियानाच्या माध्यमातून रक्तलिखित आंदोलन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे। या सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्रातील धनगर समाजाने आपलं रक्त देऊन या सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केलाय। सरकारने जर याची तातडीनं दखल न घेतली तर महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये धनगर ऐक्य अभियानाच्या माध्यमातून प्रचंड अशी उग्र आंदोलनं येणाऱ्या काळामध्ये केली जातील याची सरकारने नोंद घ्यावी आणि या भोळ्या समाजाला लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी आज महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या वतीनं मी आवाहन करतो आणि थांबतो। गणपती बापाचं घरीच विसर्जन करून झाडांना माती वापरावी आणि निर्माल्यापासून खत निर्मिती करण्यासाठी पुणे महानगरपालिका घनकचरा विभाग आणि कमिन्स इंडिया यांच्यातर्फे दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो। कोरोनाच्या संकट समयी गर्दी न करता गणेशोत्सव साजरा करताना पुणे महानगरपालिकेकडून अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत। सर्वात महत्वाचं म्हणजे मूर्तीचं सार्वजनिक विसर्जन न करता गणेश मूर्ती सोडियम अमोनियम बायकार्बोनेट
या रसायनाच्या मदतीनं घरीच विरघळवून त्याची माती घरातील कुंड्यांमध्ये वापरण्यात यावी असं आवाहन पुणे महानगरपालिका नागरिकांना करत आहे। नमस्कार, प्रथमतः मी माननीय महापौर, पोलीस प्रशासन आणि सर्व पक्ष नेते आणि पुणे शहरातील सर्व गणेश मंडळ यांची जी बैठक झाली याच्याबद्दलचं जे निर्णय आणि घेण्यात आलेले आहेत ते माननीय महापौरांनी यापूर्वी डिक्लेअर केलेले आहे आणि माननीय महापौरांच्या आदेशानुसारच प्रशासन काम करणार आहे। याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा की यावर्षी जे कृत्रिम हौद आपण गणेश विसर्जन उपलब्ध करून देतो ते असणार नाही। नागरिकांनी घरच्या घरीच गणेश विसर्जन करावं असं मुख्य आवाहन पुणे महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेलं आहे। यावेळेस आनंदाची गोष्ट की सर्व गणेश मंडळांनी मानाचे आणि सर्वच गणेश मंडळांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जे परिपत्रक काढलेले पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांनी जे आवाहन केले त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि ह्याचा एक चांगला इफेक्ट पुणेकर आपल्याला देऊ शकतात आणि संपूर्ण भारतभर एक चांगलं उदाहरण पुणे शहराच्या माध्यमातून जाणार आहे असं मला वाटतं। महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केलं आहे। या लॉकडाऊनमुळे अनेक लोकांच्या हातचे रोजगार गेलेत तर अनेक व्यवसाय बंद पडले आहेत। या काळात माथाडी कामगारांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे। याकरता माथाडी कामगार संघटनेनं आम्हाला सरकारनं रोजगार उपलब्ध करून द्यावा किंवा अनुदान द्यावं, तसंच माथाडी कामगारांच्या मुलांसाठी मुंबईच्या धर्तीवर एका दवाखान्याची उभारणी करण्याची मागणी माथाडी कामगार युनियननं केली आहे। तसंच माथाडी कामगारांना 50 लाख रुपयांचं विमा कवच देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे। जो या राज्याने लागला त्या माथाडी कायद्याला यावर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहेत, पण माथाडी कायदा मागच्या सरकारने खिळखिळा करून ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि तो मोडीत कसा निघल याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत। आत्ता माथाडी कायद्याला जी काही गरज आहे, म्हणजे सल्लागार मंडळ असेल, या ठिकाणी माथाडी मंडळावरती नोकर भरती असेल, सॉफ्टवेअर, बरीच अडचणी आहेत या ठिकाणी आणि कामगारांना ताकद द्यायची असेल आणि माथाडी मंडळाचा कुठलाही भार हा सरकारवरती येत नाही आहे। आम्ही जे पैसे कमवतो, म्हणजे थोडक्यामध्ये आम्ही काम केलं तर दाम मिळतो आणि त्या पैशामधनं आम्ही आमचं सगळं आम्हाला मिळतं, म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉव्हिडंट फंड असेल, बोनस असेल, विमा असेल, ह्याचे सगळी आम्हीच ते करत असतो, याचा कुठलाही सरकारवरती भार नाही आहे। सरकारने फक्त ह्याच्यामध्ये योग्य व्यवस्थापन करायचं असतं, ते सरकारने त्याची जबाबदारी पार पाडावीत। मध्यंतरी पुण्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेब असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील कामगार मंत्री, यांनी जी बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी काही निर्णय घेतले होते, त्या निर्णयाची त्यांनी तात्काळ अंमलबजावणी करावी। 50 लाख रुपयाचा इन्शुरन्स विमा असेल तो आमदार अजितदादांनी तो मान्य केला आत्ता, तो त्यांनी तो तात्काळ लागू करावा। 5000 रुपयाची आर्थिक मदत कामगारांना द्यायची होती ती त्यांनी दिली पाहिजे आणि हे सगळं करत असताना माथाडी कायदा कसा टिकल, कारण हे माथाडीमध्ये काम करणारी लोकं कोण आहेत, ही शेतकऱ्यांची मुलं आहेत, शेती कमी आहे, शेतकरी व्यवसाय परवडत नाही म्हणून ती या ठिकाणी हमाली करायला आलेली आहे। अध्यक्ष विलास थोपटे, माझे आता सहकारी संतोष शेठ नांगरे यांनी माथाडी कायद्याबद्दल बऱ्या प्रकारे माहिती दिलेली आहे, परंतु एक दोन माहिती मी तुम्हाला अजून एक ॲड करू इच्छितो की माथाडी मंडळामध्ये 12 वर्षापूर्वी जो त्याचं ऑडिट झालेलं आहे, 12 वर्षापासून माथाडी मंडळात ऑडिट झालं नाही, त्यामुळे कामगारांना आपल्या ठेवी किती आहेत किंवा आपला पैसा कुठं आहे अजून त्याची कल्पना नाही आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की माथाडी मंडळाकडे 350-400 कोटी रुपये शिल्लक आहेत, परंतु आमचा जो गरीब कामगार आहे त्या कामगाराला जे दवाखान्याचा खर्च म्हणून एक आपल्याला पुणे ॲडव्हान्टेज हॉटेल हॉस्पिटल आपल्याला त्यांनी सजेस्ट केलेलं आहे, परंतु एकाच कामगाराला, म्हणजे जो काम करतो त्या कामगाराला त्याचा उपभोग घेता येतो त्या धर्तीवर, ज्याप्रमाणे मुंबईला माथाडीचं एक हॉस्पिटल आहे की त्याबद्दल त्या हॉस्पिटलमध्ये त्याच्या मुलांना सर्व कुटुंबाला त्याचा फायदा होतो, त्या प्रकारे आपल्याला पुन्हा मार्केट यार्ड किंवा पुणे माथाडी मंडळाने एक हॉस्पिटल चांगल्या पद्धतीचं बनवावं, त्यामुळे आमच्या सर्व कामगार बंधूंना त्याचा चांगल्या प्रकारचा फायदा होईल।